राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी आज माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी काँग्रेसचे काही आमदार आमच्याकडे प्रवेश करतील असं विधान त्यांनी केलं आहे। निवडणुकीच्या तारखा जाहीर झाले, पूर्ण कार्यक्रम मिळालेला आहे आणि 22 तारखेपासून नोटिफिकेशन निघाल्याबरोबर नॉमिनेशनची प्रक्रिया सुरू होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्णपणे या इलेक्शनसाठी तयारीत लागलेला आहे, सज्ज आहे आणि आमच्या महायुतीमध्ये तिन्ही पक्षांमध्ये चांगला समन्वय घडवून या विधानसभेच्या निवडणुकीत सामोर जायचं आहे। आम्हाला खात्री आहे की येणाऱ्या 2-3 दिवसांमध्ये आमचे जागा वाटपाची चर्चा पूर्ण होतील, योग्य रीतीनं होतील आणि निवडणुकीच्या कामाला सगळे लागणार। जागा वाटपामध्ये कोण मोठा भाऊ असेल, तुम्हाला ज्या पद्धतीने जागा वाटपाच्या संदर्भात माहिती येत आहे की 40-45 जागा मिळतील, नक्की किती जागावरती लढणार आहात, कारण अनेक वेळा संभ्रम निर्माण होतो। महायुतीमध्ये मोठा लहान भाऊचा विषय नाही आहे, पण हे वास्तव आहे की भारतीय जनता पार्टी वर्तमान सर्वात मोठा पक्ष आहे, त्यांचे जवळपास 115 आज आमदार अस्तित्वात आहे आणि त्यामुळे त्यांना सर्वात जागा जास्त मिळणार आहे हे वास्तव आहे आणि ते स्वीकारावं लागेल। पण आमच्या पक्षाला आणि शिंदे साहेबांच्या शिवसेनेला पण त्यांच्या म्हणजे आमच्या योग्यतेप्रमाणे जागा चांगल्या मिळणार आहे आणि मला असं वाटते की 225-230 जागावर आमचा एकमत ऑलरेडी झालेला आहे। उरलेला तर जागा आहे, स्वाभाविक आहे, तीन पक्ष जेव्हा बसतात तर थोडा कमी जास्त राहते, पण शेवटी आमचा मार्ग 2-3 दिवसामध्ये आम्ही काढून हे आमची कोण किती जागा लढणार हे आम्ही जाहिरात करणार। लोकसभेला साहेब एक दिसलं होतं की थोडस केमिस्ट्री किंवा मत ट्रान्सफर झाली नाही असा आरोप विशेषतः तुमच्या पक्षावर झाला, विधानसभेला काय? लोकसभेच्या वेळीस अनेक कारण होते, काही फेक नॅरेटिव्ह होता खास करून संविधान बदलण्याच्या, काही शेतकऱ्यांची पण नाराजी होती कांद्याच्या भावामुळे, सोयाबीन कापसाच्या आणि दुधाच्या भावामुळे, ते सगळे आता विषय या विधानसभेमध्ये ते लागू होणार नाही। दुसरं स्वाभाविक आहे की आमच्या तिन्ही पक्षांनी पहिल्यांदा निवडणुकीमध्ये एकमेकांचा बरोबर काम केलं, काही ठिकाणी म्हणजे एकमेकांचा मत ट्रान्सफरपेक्षा मी असं म्हणेल की कार्यकर्त्यांमध्ये समन्वय आणणं हे जास्त महत्वाचा होता, तिथे आम्ही थोडं कमी पडलो। पण या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आता जवळपास 1.25 वर्ष झालं आमच्या महायुतीला, नक्कीच आम्ही यशस्वी होऊ आणि तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते नेते एकत्र काम करतील आणि प्रचार चांगल्या रीतीनं होईल। एक आणखीन महत्वाची गोष्ट अशी आहे की महाराष्ट्र सरकारने या मागील 6 महिन्यांमध्ये जे काही योजना दिल्या आणि खास करून लाडकी बहीण योजना जी आहे ती अतिशय पॉप्युलर योजना आहे। महाराष्ट्राच्या जवळपास 2.5-2.5 कोटी महिलांना त्याचा लाभ मिळत आहे। ऑलरेडी 5 महिन्याचे त्यांना त्यांच्या पैसे खात्यामध्ये जमा झाले आहेत। शेतकरी वर्ग सुद्धा आता पहिल्यापेक्षा खूपच समाधानी आहे, त्यांना कापसाला सोयाबीनला बोनस दिला आहे, दुधाला सपोर्ट 7 रुपयाचा दिला आहे, कांद्याचे भाव आता मार्केटमध्ये चांगले आहे, निर्यातीवर जे काही बंदिश होती ते आता हटवली गेली आहे कायम। आता जे आज परिस्थिती लोकसभामध्ये दिसत होती वर्तमानमध्ये खूप मोठा बदल झाला आहे आणि सोबत शेतकऱ्यांना जे वीज माफी केली, वीज दिवसात नियमित मिळेल त्यांना, हे अतिशय महत्वाचे हे आमचे निर्णय आहेत आणि नक्कीच सध्याच्या जे वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे तिथे लोकांचा म्हणजे खूप मोठा लोकसभापेक्षा परिवर्तन दिसत आहे। नवीन चेहरे दिले जाणार आहेत का यावेळेस निवडणुकीमध्ये? तिकीट जे दिले जाणार आहे नवीन चेहऱ्यांना पण दिले जाणार असं आहे। प्रत्येक पक्षाला आपापल्या जागामध्ये कोणाला नेमायचा त्यांचा अधिकार असतो, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आमचे जवळपास सर्वच आमचे आमदार जे आहे ते त्यांच्या मतदारसंघामध्ये ताकदवर आहे, चांगलं काम करत आलेले आहे, ते लोकप्रिय आहे आणि त्यामध्ये
त्यांना कंटिन्यू करणं हे तर योग्यच राहील. त्याशिवाय जे काही उरलेला जे जागा आम्हाला मिळणार आहे किंवा ज्या जागेमध्ये आमच्याकडे सध्या वर्तमान आमदार नाही तिथे नक्कीच आम्हाला चांगले लोक ऑलरेडी आम्हाला मिळालेले आहे. काही ठिकाणी आमची अजूनही चर्चा काही लोकांच्या बरोबर चालू आहे आणि जे इनकमिंग आउटगोईंग काही लोक म्हणजे तर्क वितर्क लावतात काही आउटगोईंग आहे अरे इनकमिंग पण आहे. अनेक लोक आमच्याकडे आलेले आहे. आमच्याकडे कालच काँग्रेसचे आमदार रीणामन खोसकरांनी पक्ष प्रवेश केलेला आहे. अजूनही तुम्हाला येणाऱ्या दिवसामध्ये काही वर्तमान आमदार काँग्रेसचे पण प्रवेश करतील हे तुम्हाला दिसणार आहे. आणि त्यामुळे प्रत्येक इलेक्शनमध्ये खूप सारे